महाराष्ट्र राज्याचं सरकार म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज स्वतः ग्राउंडवर उतरलेत आणि हे चेक करण्यासाठी उतरलेत की योजनांचा लाभ किती महिलांना मिळतोय आणि योजनांचा लाभ जो मिळतोय तो महिलांपर्यंत पोहोचतोय का. या सगळ्या गोष्टीचा आढावा खरं तर मुख्यमंत्री या ठिकाणी स्वतः घेण्यासाठी आलेले आहेत आणि आपण बघतोय की प्रत्येक घरात या ठिकाणी जे आहे ते मुख्यमंत्री पोहोचले. तुमची नजर उतरवली तिने बघा ते हुशार किती मुली आणि मुलं खूप हुशार आहेत स्मार्ट आहेत आणि तर आज खूप माझ्या बहिणींना भेटायला मिळालं. किसन नगर आहे, किसन नगर माझं फार इमोशनल टच आहे आणि योजनांचा फायदा कुणाकुणाला झाला आहे आणखी ज्या योजना आहेत त्यांचा फायदा कसा घ्यायचा, गॅस सिलेंडर असेल, मुलींचं शिक्षण असेल, लेक लाडकी लखपती योजना असेल, ज्येष्ठांच्या योजना असतील, वयोश्री योजना आहे, या सर्व योजना ज्या आहेत या महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही केलेल्या आहेत. महिलांना सक्षम तर देश सक्षम, महिलांचा विकास तर राज्याचा विकास, देशाचा विकास. त्यामुळे आम्ही या महिला भगिनींवर बहिणींवर या योजनांच्यामुळे खूप त्यांना मदत होईल अशाच प्रकारचं त्यांचं सगळ्यांचं मनोगत आहे आणि त्यामुळे आज त्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुशी जी आहे त्याचं हे समाधान झालं की योजना सक्सेस झाली, ही योजना सुपर हिट झाली. पण आज सरकार खरं तर महिला सरकारला भेटायला आलंय जे कुटुंबाचं सरकार चालवतं. बरोबर आहे, कारण कुटुंबाचं सरकार चालवतं ते पण मोठी कसरत असते. कुटुंबाचं सरकार चालवणं, कुटुंब चालवणं हे पण फार अवघड टास्क आहे आणि त्यामध्ये सरकार शेवटी शासन आपल्या दारी आपण गेलो तसं सरकार आपल्या घरी, आमचा प्रत्येक कार्यकर्ता आपल्या घरी, हे शेवटी आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करतो. मुख्यमंत्री जरी असतो तरी सुद्धा राज्यातल्या माझ्या बहिणींना भावांना ज्येष्ठांना याचा लाभ होतोय की नाही हे पाहणं पण आमचं काम आहे. जिथे अडचण आहे तिथे मार्गदर्शन करणं, योजनांची माहिती देणं, तर खऱ्या अर्थाने निर्णय घेतलेल्याचा फायदा आहे. मग आम्ही म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार, मग सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे ना, तरच सर्वसामान्यांचं सरकार आणि म्हणून आम्ही या योजना सुरू केली. पण आज मुख्यमंत्री आले आहेत, पण मुख्यमंत्री आले आहेत की शिवसैनिक आले आहेत? मी कार्यकर्ता म्हणून आलो आहे आणि माझा प्रत्येक शिवसैनिक या पूर्ण राज्यामध्ये दर दिवशी 15 घरं करेल आणि महायुती जी आहे महायुतीने घेतलेले निर्णय हे लोकांपर्यंत पोहोचवू. शेवटी लोकांना, आता काही लोकांना गॅस सिलेंडरची योजना माहीत नव्हती, मुलींच्या शिक्षणाची योजना माहीत नव्हती, तर आता ज्यांना माहिती आता या माझ्या बहिणींना मी सांगितलं, आता या आणखी बहिणींना सांगतील, आणखी भावांना सांगतील, आणखी ज्येष्ठांना सांगतील, याचा फायदा जो आहे सगळीकडे समाजाला होईल. आणि म्हणून उद्देश माझा की मी स्वतः गेल्यानंतर मला पाहायचं होतं त्यांच्या जे काही योजनांच्या बद्दल काय प्रतिक्रिया आहेत, तर प्रतिक्रिया तर तुम्ही ऐकलेल्या आहेत. पण एक भाऊ म्हणून तुम्ही आज सांगायला आलेला आहात, पण काही अन्य भाऊ देखील आहेत, त्यांनी देखील योजनेसंदर्भात बऱ्याचशा गोष्टी नकारात्मक सांगितलेल्या आहेत. ते दुष्ट आणि सावत्र भाऊ आहेत, त्यांनी योजना बंद व्हावी म्हणून काम केलं, योजना रद्द व्हावी म्हणून कोर्टात गेले, पण आम्ही चांगल्या इंटेन्शननी चांगल्या भावनेने योजना केली, त्यामुळे न्यायालयाने देखील माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला, त्यामुळे ही योजना सुरू राहील, बिलकुल सुरू राहणार आणि जसं माझ्या बहिणी ताकद देतील तशी योजना देखील वाढत जाईल. हेच बघून म्हणतायत की योजना जी आहे ते निवडणुकांपर्यंत बहिणींना काय सांगतात? बहिणींना विश्वास आहे की ही योजना कायम राहणार आहे सुरू, ही निवडणुकीपुरतं नाही, इतर राज्यामध्ये योजना सुरू झाल्या नंतर पुन्हा योजना रद्द केल्या, योजना रद्द केल्या आणि फक्त सांगितलं प्रिंटिंग मिस्टेक आहे. काही लोक निवडणुकांपुरतं घोषणा करतात पण हे सरकार जे आहे हे घोषणा करणारं नाही, प्रत्यक्ष देणार आहे, हे घेणारं नाही देणारं आहे आणि म्हणून मी द्यायला आलोय. माझं कर्तव्य आहे माझ्या राज्यातल्या जनता मुलीबाळी माझ्या बहिणी माझे भाऊ माझे ज्येष्ठ माझे शेतकरी सगळे लाडके आहेत आणि या लाडक्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. शेवटचा प्रश्न विचारते, आज बहिणींच्या घरी आलेला आहात, एकीकडे आर्थिक दृष्ट्या त्यांना सक्षम करण्यासाठी योजना घेऊन आलेला आहात, त्यांना माहिती कितपत आहे याची देखील आपण जाणीव घेतलेली आहे, पण
महिला सुरक्षेच्या संदर्भात देखील अनेक भीती जी आहे ती महिलांच्या मनामध्ये आजही कायम आहे, त्यांना काय विश्वास द्या? महिला असल्याबरोबर माझ्या मुली बाळींच्या बद्दल महिलांवर कोणी अन्याय करायला त्याला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जशी लाडकी बहीण योजना तशी सुरक्षित बहीण देण्याचं काम आमचे. हमको अच्छा लगा ना साहेब ने हमारे लिए सुरक्षित का बोले, बहुत अच्छा लगा हम लोग की हमको हिम्मत भी मिली है कि साहब हमारे है, हमारे पीछे है, खड़े हैं. पैसे के हिसाब से आर्थिक दृष्ट्या जे आहे ते सक्षम बनवायला तुम्हाला वादा दिलेला आहे, योजना दिलेल्या आहेत, पण तुम्हाला आता तुम्हाला सेफ राहण्यासाठी देखील आता वादा दिलेला आहे. त्यांनी सांगितलंय जो अत्याचार करेल त्याला फाशी झाल्याशिवाय राहणार नाही. कैसे देते इस बात को? नाही, ये बात तो सही है कि जो भी है गलत कर रहे हैं उनको फांसी मिलनी ही चाहिए. योजना के बारे में क्या कहोगे? पैसे आ रहे हैं तो किस सेविंग कैसे होगी? अच्छी है ना, पैसा मिल रहा है तो सेविंग अच्छी ही रहेगी ना. तर आपण बघतोय की या ठिकाणी महिला देखील खुश आहे आणि एके ठिकाणी योजना ज्या आहेत त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेल्याच आहेत. मात्र जे अत्याचार करतील, महिला अत्याचार करतील त्यांना फाशी झाल्याशिवाय राहणार नाही असा वादा देखील या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. कॅमेरापासून गणेश कावडेसह वैदिक कारिगर साहेब न्यूज ठाणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.